नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईराम। मुलांनो, आज आपण इयत्ता 3री मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत। आज आपण पहिली आपली जी कविता आहे सँडविच, त्या कवितेची उजळणी म्हणजेच रिव्हिजन आज बघणार आहोत। पण तत्पूर्वी मला तुम्हाला या आपल्या 3री मराठीच्या पुस्तकाबद्दल काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे। मुलांनो, बहुतेक पॅरेंट्सनी लॉकडाऊनमुळे आत्ता ज्योती बुक शॉपमधून पुस्तकं घेतली आणि काहींकडे गेल्या वर्षीची म्हणजे जुनीच पुस्तकं जी आपल्या फ्रेंड्सकडून किंवा आपल्या मोठ्या भावा बहिणींकडून यांच्याकडून ते लोकं मराठीची पुस्तकं वापरत आहेत। पण ज्यांनी मराठीची नवीन पुस्तकं घेतली त्यामध्ये थोडेफार चेंजेस पॅरेंट्सला आढळून आले। मग त्या चेंजेस म्हणजे ज्या ज्या लेसनमध्ये थोडेफार जे चेंजेस आहेत त्याबद्दल आम्ही नोट्समधून तुम्हाला ते कळवूच। त्याचप्रमाणे आता ही जी आपली पहिली कविता आहे सँडविच, त्यामध्ये सुद्धा जे काही चेंजेस आहेत ते मी तुम्हाला या उजळणीद्वारे पुन्हा एकदा सांगणार आहे। आणि ते चेंजेस जरी असले आणि जे पॅरेंट्स जुने म्हणजे पुस्तकं मराठीची वापरत आहेत त्यांनी काही घाबरायचं कारण नाही आहे। आमच्या नोट्समधून सुद्धा तुम्हाला ते प्रश्न उत्तरांचे चेंजेस कळतील आणि त्याचप्रमाणे हे जे उजळणीचे आमचे व्हिडिओ आहेत त्यातूनही तुम्हाला आम्ही वेळोवेळी जे काही बदल नवीन पुस्तकात आणि जुन्या पुस्तकात आहेत ते आम्ही वेळोवेळी सांगू। मी तुम्हाला पुन्हा एकदा हिंदीमधून सुद्धा सांगते की जो पॅरेंट्सने अभी नया बुक लिया है उसमें थोड़े से चेंजेस है, लेकिन जिन पेरेंट्स के पास पुराने बुक है उनको घबराने की ज़रूरत नहीं है। हम दोनों बुक के जो चेंजेस है वो हमारे वीडियो के द्वारा या फिर नोट्स के द्वारा हम आपको बताते जाएंगे। अभी हमारी जो पहली कविता है सैंडविच, वो आज हम लोग सीखने वाले हैं, फिर से उसकी रिविजन करने वाले हैं। तो बघा मुलांनो, पहिलाच ह्या कवितेमध्ये जो चेंज होता की पहिला ज्यांनी गेल्या वर्षीची पुस्तकं वापरली आहेत त्या पुस्तकांमध्ये आपली ही जी सँडविच कविता आहे त्यामध्ये बंटी हे मुलाचं नाव आहे। आणि ज्यांनी आता नवीन पुस्तक घेतलेलं आहे त्यामध्ये मुलाचं नाव टट्टू आहे। पण मुलांनो, काही घाबरायची गरज नाही आहे, बंटी किंवा टटू दोन्हीही नावं आपल्याला चालणार आहेत। अगदी प्रश्न उत्तरांमध्ये सुद्धा तुम्ही टटू किंवा बंटी यापैकी काहीही लिहिलं तरी तुमचे मार्क कट होणार नाही आहेत, कारण की आता आपण ही नवीन पुस्तकं आली आहेत त्याच्यात थोडेफार चेंजेस आहेत। आपण काही पुस्तकं बदलू शकत नाही या लॉकडाऊनमुळे, त्यामुळे जुनी पुस्तकं जरी तुमच्याकडे असतील तुम्ही ती वापरत असाल तरीही काही अडचण नाही आहे। आणि नवीन पुस्तकंसुद्धा आता आपण बदलायची नाही आहेत, आपण ह्याच पुस्तकांमध्ये जे थोडेफार चेंजेस आहेत ते व्हिडिओद्वारा आणि नोट्सद्वारा तुमच्यापर्यंत नक्की पोचतील। चला तर मग आपण पुन्हा एकदा ही कविता पाहूया। मी मुद्दामून आता ही नवीन पुस्तकामध्ये जी कविता आहे ज्याच्यात टटू हे नाव आहे ती कविता इथे दाखवलेली आहे, म्हणजे नवीन पुस्तकं घेतलेल्या पॅरेंट्सलासुद्धा काही गोंधळून जायची गरज नाही आहे। हम लोग फिर से ये जो कविता है अपनी सैंडविच उसकी फिर से रिवीजन करेंगे और उसमें जो भी बदलाव है, मतलब जो पहले बुक में लास्ट ईयर जिन्होंने बुक वही यूज़ कर रहे हैं उसमें बंटी नाम था और ये जो नई बुक है उसमें टट्टू नाम है, लेकिन आप दोनों में से कौन सा भी नाम अगर क्वेश्चन आंसर में लिखोगे तो मार्क्स आपके कट नहीं होने वाले, क्योंकि अभी हम लोग लॉकडाउन की वजह से हम लोग कुछ भी बुक में नहीं चेंजेस कर सकते। अच्छा, तो हम लोग अभी अपनी कविता फिर से स्टार्ट कर रहे हैं। एकदा टटूला लागली भूक, ताई ने दिले सैंडविच खूप। सैंडविच होते मसालेदार, टटूला तिखट लागले फार। बघा मुलांनो, हा जो टटू नावाचा मुलगा आहे त्याला खूप भूक लागलेली, तो तुमच्यासारखा छोटासा मुलगा आहे आणि त्याला भूक लागली आहे आणि त्याच्या ताईने त्याला सँडविच बनवून दिलं आहे। तुमची ताईसुद्धा, मोठी आई किंवा आई, जे कोणी घरात तुमच्या मोठे असतात, ताई असते, आई असते, ते तुम्हाला भूक लागल्यावर काही ना काहीतरी बनवून देतात की नाही,
मग त्याचप्रमाणे ह्या ताईने सुद्धा त्या टटूला सँडविच बनवून दिलंय. पण त्या ताईने सँडविच कसं बनवलं तर मसालेदार बनवलं, म्हणजे अगदी तिखट. आता ती सुद्धा ताई काही एवढी मोठी नसेल, त्यामुळे तिच्यासुद्धा मापामध्ये मेजरमेंटमध्ये कमी जास्त झाल्यामुळे ते सँडविच झालं तिखट, मसालेदार, स्पायसी झालं. त्यामुळे ते टटूला काय झालं, खूप तिखट लागलं. ये जो टटू है उसको जोर से भूख लगी थी, फिर उसके जो बड़ी बहन है, उसकी जो दीदी है, उसने उसको सैंडविच बना के दिया. लेकिन उस दीदी ने वो सैंडविच बना दिया बहुत मसालेदार, स्पाइसी, तो उस टटू को वो बहुत तीखा लगा. मगर तुमच्यासारखी जी लहान मुलं आहेत त्यांना जास्त तिखट चालत नाही, त्यामुळे ह्या टटूलासुद्धा ते सँडविच कसं लागलं, खूप तिखट लागलं. तोंडाची झाली आग आग, टटूला आला भलताच राग, रागावर औषध काय तरी, एक भली मोठी कॅडबरी. बघा, तोंडाची झाली आग आग, आग आग म्हणजे एकदम आग झाली का तोंडात, बर्न झालं का, नाही. तर खूप तिखट खाल्ल्यावर आपल्या तुमच्या लहान मुलांच्या डोळ्यातून पाणी येतं, जीभ अशी एकदम जळायसारखी वाटू लागते. मग ह्या टटूची सुद्धा तोंडाची काय झाली, आगाग झाली, आणि टटूला आला भलताच राग. बघा, तुम्हाला लहान मुलांना खूप राग येतो की नाही लहानपणी, तुम्हाला काही चुकीचं खायला दिलं, तुमच्या न आवडीचं खायला दिलं तर तुम्हाला राग येतो. मग तसंच त्या टटूला एवढी भूक लागलेली आणि त्याच्या ताईने त्याला खूप तिखट सँडविच दिलं, त्यामुळे त्याला खूप राग आला. मग या रागावर औषध काय आहे, या रागावर औषध काय होतं, तर एक भली मोठी कॅडबरी. तुम्हाला लहान मुलांना काय आवडतं, चॉकलेट्स आवडतात की नाही, मग ह्या त्याच्या दीदीने त्याला एक भली मोठी काय दिली, कॅडबरी दिली. उसका वो जो तीखा सँडविच था उसकी वजह से उस टटू का मुँह को बहुत जलन होने लगी, उसको बहुत तीखा लगने लगा, और उसको फिर टटू को क्या हुआ, गुस्सा आ गया अपनी दीदी पे. तो अपनी दीदी पे गुस्सा आ गया तो दीदी को उसका गुस्सा भगाना था, तो गुस्सा भगाने के लिए दीदी ने क्या किया, उस गुस्से पे क्या दिया, एक बहुत बड़ी कैडबरी दी. औषध म्हणजे इथे काय आहे, तर मेडिसिन असं म्हणजे औषध, पण इथे काय रागावर औषध. बघा, तुम्ही आजारी पडल्यावर तुमची आई, तुमची आजी, तुमचे पप्पा तुम्हाला औषध देतात की नाही, मग ह्या रागावरचं औषध म्हणून ही कॅडबरी, मोठी कॅडबरी त्याच्या दीदीने त्याला दिली. म्हणजे औषध दिल्यावर जसं तुमचा ताप, खोकला, सर्दी जातं की नाही, त्याचप्रमाणे त्याचा राग जाण्यासाठी त्याच्या दीदीने त्याला काय दिली, तर एक भली मोठी कॅडबरी दिली. आता मुलांना मला वाटतं ही कविता तुम्हाला पुन्हा एकदा मी समजवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ती नक्की कळली असेल. आणि बंटी असू दे किंवा टटू असू दे, जुन्या पुस्तकांमध्ये बंटी नाव आहे आणि नवीन पुस्तकामध्ये टटू नाव आहे. मी मुद्दामून आता नवीन पुस्तकातली कविता इकडे, म्हणजे फक्त नावात त्या मुलाचा बदल आहे, बाकी कुठलाही बदल नाही आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रश्नांच्या उत्तरांमध्ये टटू लिहिलं किंवा बंटी लिहिलं तरीही काही प्रॉब्लेम होणार नाही आहे, तुमचे मार्क्स कुठेही कट होणार नाही आहेत. आता आपण पुढे याचे शब्दार्थ पुन्हा एकदा बघूया. ताई, ताई म्हणजे काय, तर एल्डर सिस्टर. ताई म्हणजे काय, तर एल्डर सिस्टर, म्हणजे मोठी बहीण. आणि दुसरं आहे मसालेदार. मसालेदार म्हणजे काय, तर स्पायसी, एकदम तिखट तिखट होतं की नाही ते सँडविच. आता फार, फार म्हणजे काय, अलॉट, खूप, आपण बोलतो ना खूप, फार. तोंड, तोंडचा तुम्हाला माहितीच आहे माउथ, तोंडचं मिनिंग आहे माउथ. आता आग म्हणजे बर्निंग, हिअर म्हणजे बर्निंग, इकडे अर्थ का दिला आगीचा, की तोंडात आगाग झाली म्हणजे काय, की जळायला लागलं तोंड. नॉर्मल आपलं आग वेगळी असते आणि इथे अर्थ काय आहे, आगीचा, आगाग झाली तोंडाची त्या टटूच्या, म्हणजेच त्याचं तोंड जळायला लागलं, खूप असं खूप तिखट खाल्लं किंवा खूप गरम झालं की आपल्याला जिभेला, आपल्या तोंडाला जळायसारखं वाटतं की नाही, त्याचप्रमाणे इथे आग, बर्निंग. सहावा आहे राग. राग म्हणजे अँगर. तुम्हा मुलांना राग येतो की नाही लहानपणी, खूप लवकरच, मग इथे राग म्हणजे अँगर. आणि सातवा आहे औषध, म्हणजे रेमेडी, हिअर म्हणजे औषध. आता इथे मेडिसिन पण, औषध पण मेडिसिन आपण बोलतो,
पण इकडे औषधाचा मीनिंग रेमेडी म्हणजे त्या रागावरचं जे औषध आहे, जो उपाय आहे, उपाय जो दिलेला आहे तो काय आहे, तर कॅडबरी आहे. नाहीतर औषध म्हणजे मेडिसिन, पण कॅडबरी हे मेडिसिन आहे का, तर नाही. तर म्हणून इथे औषध म्हणजे उपाय, काय दिला त्या रागावरचा उपाय, तर कॅडबरी. आठवा शब्दार्थ आहे भली मोठी म्हणजे व्हेरी बिग. भली मोठी म्हणजे व्हेरी बिग. मुलांनो, मला वाटतं या शब्दार्थांद्वारे तुम्हाला पूर्ण कविताही पूर्णपणे कळली असेल. आणि मुद्दामून आम्ही ह्या सँडविचंसुद्धा उजळणीद्वारे हे तुमचं क्लिअरिफाय आता झालं असेल की जुने पुस्तक आणि नवीन पुस्तकात ह्या कवितेत फक्त नावाचा चेंज आहे आणि नोट्समध्ये जे काही चेंजेस आहेत ते तुम्हाला नोट्सद्वारे पूर्णपणे मिळतीलच. त्याचप्रमाणे हे कवितेतले चेंजेस दाखवण्यासाठी तुम्हाला ही उजळणीचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल अशी मी आशा करते. आणि आपण या कवितेच्या उजळणीबरोबरच प्रश्नांची उत्तरंसुद्धा आता बघणार आहोत. म्हणजे या कवितेच्या खालच्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये सुद्धा तुम्हाला नावात बदल असल्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होत असाल, तर आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला ते क्लॅरिफाय करते की तुम्ही प्रश्नांची उत्तरं कोणत्या पद्धतीने लिहिली तरी तुमचे मार्क्स कट होणार नाही आहेत. आपण आता ही प्रश्नांची उत्तरं बघूया. इकडे पहिला प्रश्न आहे, बघा मुलांनो, इथे मी मुद्दामून दोन्ही नावं दिलेली आहेत. दोन्ही नावांपैकी कोणतंही नाव तुम्ही दिलं तरी तुमचं मार्क्स कट होणार नाही आहेत. तर पहिला प्रश्न आहे, टट्टूला किंवा बंटीला ताईने काय दिले. आता नवीन पुस्तकं ज्यांच्या हातात असतील त्यांच्या पुस्तकात टट्टू हे नाव असेल, आणि ज्यांच्याकडे जुनी पुस्तकं असतील त्यांच्या पुस्तकात बंटी हे नाव असेल. सो त्यांनी उत्तरामध्ये टट्टूला किंवा बंटीला याच्यापैकी काहीही लिहिलं तरी चालणार आहे. तर टट्टूला किंवा बंटीला ताईने सँडविच दिलं हे उत्तर आहे आपलं. त्यामुळे दोन्ही उत्तरं लिहू नका, ते कन्फ्युजिंग होईल. त्याच्यापैकी तुम्ही एकतर टट्टूला लिहा किंवा बंटीला लिहा. मग टट्टूला किंवा बंटीला ताईने सँडविच दिले. प्रश्न दुसरा आहे, सँडविच कसे होते. सँडविच कसे होते, तुम्ही कविता शिकला असाल आणि आता पुन्हा उजळणी झाली असेल तुमची, तर उत्तर तुम्हाला माहिती असेल. सँडविच मसालेदार होतं. कसं होतं सँडविच, त्याच्या ताईने बनवलेलं एकदम मसालेदार होतं. आता आपला तिसरा प्रश्न आहे, टट्टूला किंवा बंटीला सँडविच कसे लागले. मी मुद्दामून तुम्हाला हे सगळे प्रश्नांची उदाहरणं यासाठी देते की तुमचं कन्फ्युजन दूर व्हावं. टट्टूला किंवा बंटीला सँडविच कसं लागलं, म्हणजे उत्तरातसुद्धा तुम्ही टट्टू लिहा किंवा बंटी लिहा, त्यांना सँडविच तिखट लागलं. तिखट लागलं की नाही, का तिखट लागलं, कारण की त्यांच्या ताईने ते सँडविच मसालेदार केलेलं, म्हणून टट्टूला आणि बंटीला ते सँडविच तिखट लागलं. मी इथे स्लॅश केलेलं आहे टट्टूला किंवा बंटीच्या जागी, तुम्ही दोघांपैकी एकच नाव इकडे लिहायचं आहे. आता चौथा आपला प्रश्न आहे, टट्टूच्या स्लॅश बंटीच्या रागावरचं औषध काय. त्याच्या रागावरचं औषध काय होतं बरं, एक भली मोठी कॅडबरी हे टट्टूच्या किंवा बंटीच्या रागावरचं औषध आहे. बघा मुलांना, हे चारही प्रश्न जे आता मला वाटतं नवीन पुस्तकात या कवितेच्या खाली आहेत, ते चारही प्रश्न मी इथे तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि त्यामुळे उत्तरात तुम्ही टट्टू किंवा बंटी काही लिहिलं तरी चालणार आहे हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढच्या जे लेसन आपले झालेले आहेत, कविता झाल्यात, त्यातल्या लेसनखाली किंवा कवितेखाली जे काही क्वेश्चन असतील तर ते त्यातले एक्स्ट्राचे सुद्धा आम्ही आमच्या नोट्सद्वारे तुम्हाला पोहोचवणार आहोत. आणि पूर्वी मे महिन्यात ज्या नोट्स तुमच्यापर्यंत आल्या त्या तुम्ही आधीच लिहून ठेवल्या असतील तर ठीक आहे, पण जर अजून लिहिल्या नसतील तर त्या लिहिताना जे टेक्स्टबुकचे क्वेश्चन्स आहेत ते फक्त टेक्स्टबुकमध्येच त्याचे आन्सर लिहायचे, आणि जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या क्लासवर्क म्हणजे नोटबुकमध्ये लिहायचे, आणि जे तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी क्वेश्चन दिले त्यांची उत्तरंसुद्धा तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची आहेत. जर तुम्ही आधीच नोट्स लिहिल्या असतील तर पुन्हा चेंजेस करायची गरज नाही,
पण ज्यांनी कोणी अजून नोट्स लिहिलेल्या नसतील, आत्ता बुक्स आणले असतील, आत्ता नोटबुक्स आणले असतील, तर तुम्ही हे नक्की अशा पद्धतीने लिहा की जे टेक्स्टबुकचे क्वेश्चन आहेत ते फक्त टेक्स्टबुकमध्येच आन्सर लिहायचे, ते पुन्हा नोटबुकमध्ये लिहायची गरज नाही. आणि नोटबुकमध्ये फक्त एक्स्ट्रा क्वेश्चन्स आणि सेल्फ स्टडीचे क्वेश्चन्स आन्सर हे तुम्हाला लिहायचे आहेत. आता आपल्या जून महिन्याच्या सुद्धा ज्या लेसन आपले झाले त्याचे नोट्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, त्यासुद्धा अशाच पद्धतीने लिहायचे आहेत की टेक्स्टबुकमधले क्वेश्चन आन्सर टेक्स्टबुकमध्ये, आणि बाकीचे जे एक्स्ट्रा आम्ही तुम्हाला अधिक अभ्यासासाठी दिले आहेत की ज्यामुळे तुमचं पूर्ण कविता असू दे, धडा असू दे, तो सगळा पूर्ण तुमचा कळावा तुम्हाला, त्यासाठी आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन आन्सर दिले आहेत, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आणि सेल्फ स्टडीसाठी जे क्वेश्चन आन्सर तुम्हाला दिले तेसुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. मुलांनो, मला वाटतं तुम्हाला आता ही कविता अगदी खूप छान पद्धतीने कळली असेल. आणि जे जे काही चेंजेस मी सांगितले, जे जे काही नोट्सबद्दल किंवा नवीन जुन्या पुस्तकांबद्दलच्या ज्या मी इन्फॉर्मेशन दिल्या त्या तुम्हाला सगळ्यांना कळल्या असतील. मी पुन्हा एकदा हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगते वाटलास की आपको जो अभी नोट्स आने वाले है या फिर पहले वाले नोट्स थे जो आपने अभी लिखे नहीं होंगे, तो ये एक आप ऐसे टाइप से लिखिए कि जो टेक्स्टबुक के क्वेश्चन आंसर है वो सिर्फ टेक्स्टबुक में ही लिखना है, उनको नोटबुक में नहीं लिखना है. और जो नोटबुक और जो एक्स्ट्रा क्वेश्चन आंसर हमने दिए हैं नोट्स में, वो सिर्फ आपको नोटबुक में लिखने हैं. और सेल्फ स्टडी के जो हमने आपको दिए हैं वो नोटबुक में लिखने हैं. तो इससे आपको वो जो लेसन है पूरा आपको पूरी अच्छी तरह से समझ में आएगा. आप सब पूरा लेसन पढ़ोगे अच्छी तरह से, क्योंकि एक्स्ट्रा क्वेश्चन आंसर रहेंगे तो आप खुद से अच्छे से पढ़ाई करोगे. मुलांनो, मला वाटतं आता तुम्हाला सगळ्या तुमचे गोंधळ वगैरे असेल तर तो तुमचा दूर झाला असेल, तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल अशी मी आशा करते. आणि आता ह्यापुढे तुम्ही नोट्स अशाच पद्धतीने लिहा, ज्या काही आता ह्यापुढे नोट्स येतील त्या ह्याच टाईपने लिहत चला. धन्यवाद.